रामराम मंडळी, आमची माती आमची माणसामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज रस्त्याने जाता जाता मला एक वनस्पती दिसली, तिचं नाव आहे बिलाईत. ह्याच्या आधी पण मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता, पण आणखी एक तुम्हाला त्याचं महत्व सांगायचं, ते म्हणजे त्वचा रोगावर. तर मी हे बघा, ही बिलाईक आहे, बिलाईत आहे, हिला काटे आहेत पूर्ण अशी या वनस्पतीला. तर खूपच फायदेशीर अशी वनस्पती आहे ही, त्वचा विकारामध्ये ही खूपच चांगली आहे. आता मला बरेच कमेंट आलेत की त्वचा विकारावर काहीतरी सांगा, त्वचा विकारावर काहीतरी सांगा. तर तुम्हाला मी हजब सांगतो की सोरायसिस सारखा आजार सुद्धा ही वनस्पती बरा करू शकते. काय करायचं आपल्याला त्वचा विकारामध्ये, हिच्या पानांचा तुम्ही काढा करून जरी घेतला तरी सोरायसिस मध्ये खूपच फायदेशीर आहे. मग त्याच्याबरोबर तुमचं अंगाला खाज येत असू द्या किंवा फंगल इन्फेक्शन कुठलंही असू द्या, तुमचं शरीरावर बँड जरी असली, फोड जरी येत असले आणि त्याचं बँडामध्ये रुपांतर होत असलं तरी त्याला सुद्धा बँड बारीक असताना पटकन ह्याचं तेल लावायचं. तर हे कसं तेल करायचं हे पण सांगतो मी तुम्हाला. ह्याचा काढा प्यायचा, ही रक्त शुद्ध पण करतं बरं का मित्रांनो. ही खूपच फायदेशीर वनस्पती आहे ही, जी मुळी कडीसाखरेबरोबर जर खाल्ली तर हे कामशक्ती वाढवते तुमच्यातली, स्ट्रॉंगनेस पण वाढवते, नपुसकता कमी करते. मग हे जर मुळीचं खडीसाखरेबरोबर जर सेवन केलं तर मित्रांनो, तुम्हाला हे जर तेल कसं काढायचं हे मी सांगतो पटकन. काय करायचं, ह्या वनस्पतीचा एक ग्लास रस घ्यायचा आणि अर्धा ग्लास मोहरीचं तेल घ्यायचं, मोहरीचं तेल प्युअर घ्यायचं. ते कुठून आणायचं हे ते व्यवस्थित तुमची खात्री करून ते तुमचे तुम्ही आणायचं आणि त्या तेलामध्ये एक ग्लास रस टाकायचा, अर्धा ग्लास तेलामध्ये एक ग्लास रस टाकायचा आणि ते तेल उकळायला चालू करायचं. तर उकळायला चालू केल्यानंतर जास्त वेगात, म्हणजे जाळ जास्त फास्ट लावायचा नाही, एक व्यवस्थित असा जाळ लावून त्याच्यावरती उकळायचं. उकळत 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 हळूहळू उकळून झाल्यानंतर जोपर्यंत तेल राहत नाही तोपर्यंत उकळायचं. तेल राहिलं की ते तेल काढायचं आणि ते तेल नंतर तुम्ही त्वचा रोगावर, कुठल्याही त्वचा रोगावर, म्हणजे फंगल इन्फेक्शन कुठलंही असू द्या, त्याच्यावर तुम्ही लावायला ते चालू करायचं. तुमचं सोरायसिस सुद्धा असू द्या, त्याच्यावर सुद्धा हे खूपच चांगलं काम करते ही वनस्पती. तर तुमचा कुठलाही त्वचा विकार हे जे तेल आहे का त्याच्यावर हे खूपच रामबाण असं औषध आहे, मला स्वतः ह्याचा अनुभव आलेला आहे. तर मित्रांनो, ही जी मी दिलेली माहिती आहे तुम्ही इतरांना सांगत जावा, म्हणजे सगळ्यांना सांगत जावा, सगळ्यांना पाठवत पण जावा, जेणेकरून सगळ्यांना माहिती होईल. बरेच आज कसं काय त्वचा विकार बरेच लोकांना उत्पन्न व्हायला लागलेत, त्याच्यामुळे ही वनस्पती बघा सगळीकडे इथं ती वनस्पती रस्त्याने जात जाता मला दिसली. त्या पूर्ण बघा, हे बघा हे इकडं ती सगळी वनस्पती आहे, बिलाईत म्हणते त्याला, काटे काटा असते त्याला. तर त्वचा विकारामध्ये ही खूपच चांगली आहे, हिजं उपटून आणून तुम्ही हिचा काढा पण करू शकता त्वचा विकारामध्ये. रक्त शुद्ध बनवतील, त्वचा विकार हळूहळू कमी येतील. तर जर का तुम्हाला जास्त असेल तर तुम्हाला जास्त दिवस हे औषध करावं लागेल. ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की ह्याचं पान जर तोडलं तुम्ही तर ह्याच्यातनं असा पिवळा रस बाहेर निघतो. हे बघा, हे पिवळा रस असा बाहेर निघतो. ही खूपच चांगली अशी वनस्पती आहे. तर माहिती जर आवडली असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद.